नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी सांगेल की आपण जे पण फ्रायडेला अनालिसिस केलं होतं त्याप्रमाणे आज खूप भन्नाटपणे मार्केटमध्ये लेवल्स मिळालेले आहेत, ते आपण आता सगळ्यामध्ये चर्चाच करणार आहोत। प्लस उद्या काय होऊ शकतं, मार्केट कडेलोटसाठी तयार आहे का हे पण आपल्याला कळेल। इथून तरी आता जोरदार ट्रेंडिंग मार्केट होईल का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर मी इथे देणार आहे। तत्पूर्वी काल जो व्हिडिओ बनवला होता मी तुमच्यासाठी की तुमचा मूल तुम्हाला करोडपती करू शकतं, तर हे तुम्ही पाहिलं का? पाहिलं असेल तर खाली कमेंट करायचे, कारण खूप छान व्हिडिओ आहे, खूप छान कमेंट्स आम्हाला त्याच्यामधून मिळालेले आहेत। मित्रांनो, पहिली गोष्ट याच्यामध्ये की आजच्या कंडिशनला 17154 आहे। तुम्ही जर पाहिलं असेल तर मी काल सांगितलं होतं म्हणजेच फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये की मार्केटने जर 17350 ब्रेक केला तर जोरदार फॉल येणार आहे। तुम्ही पाहिलं असेल 17350 आज ज्याप्रमाणे ब्रेक केला, अप्रॉक्स 200 पॉईंट त्याच्या खाली तो आलेला आहे। ओके, 200 ते 225 पॉईंट आपले दिलेल्या लेवल्स पासून मार्केट खालच्या साईडला आलेला आहे, याचा अर्थ सेलिंग प्रेशर स्ट्रॉंग आहे। म्हणजे काय तर येणाऱ्या वीकमध्येही मार्केट पडेल। आता 17100 हा त्यातल्या त्यात एक थोडा सपोर्ट झोन आहे उद्याच्यासाठी। इथून नॉर्मल बाउन्सबॅक अपेक्षित आहे, कदाचित येणार पण नाहीये। ओके, मार्केट कारण फुल फोर्स दाखवतोय पळताना याच्यामध्ये, आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन पडू शकतं, पाहूया। उद्या इंट्राडे करताय निफ्टी मध्ये तर काय पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये? पहिली गोष्ट, जर तुम्ही ते पाहिलं असेल तर फ्री फॉल दिसतोय। 17800 रेंज पासून ते 17150 पर्यंत मार्केटमध्ये जोरदार सेलिंग आहे। इथे थोडा होत दाखवतोय की थोडा तो सपोर्ट घेताना दिसतोय नॉर्मली इथे। ओके, तर मला असं वाटतं की उद्याची कंडिशन साठी आपण आता प्लॅन करूया। 17100 ही महत्वाची लेवल असेल तुम्हाला। 17100 ब्रेक केला की आपल्याला पुन्हा पुट साईडला जोरदार एंट्री मिळेल, आणि 17200 ब्रेक केला तर तो पुन्हा इथपासून 17400 पर्यंत बाउन्स बॅक घेण्याचा प्रयत्न करेल। परंतु शक्यता कमी वाटते एवढा मोठा बाउन्स बॅक उद्या येऊ शकतो, कारण उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी पण आहे। ओके, तर त्यामुळे लक्ष ठेवा की 17100 खाली जात नाही पुन्हा, तोपर्यंत पुटवाले शांत राहतील, त्याच्या खाली पुन्हा चांगली रॅली मिळेल, आणि 17200 वर कॉलवाल्यांना नॉर्मल छोटी रेंज मिळेल, खूप मोठी रॅली मिळणार नाहीये, मोठा ट्रेड इथे भेटणार नाहीये। पाहूया बँक निफ्टीमध्ये काय दिसते आपणास उद्यामध्ये। बँक निफ्टीमध्येही जोरदार फ्री फॉल दिसतोय। 39564 आजचं क्लोजिंग आहे, नोट डाऊन करून ठेवा। 39500 ही स्ट्रॉंग सपोर्ट झोन याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला दिसते। 39500 पासून नॉर्मल बाउन्सबॅक अपेक्षित आहे, याच्या वरच मार्केटमध्ये नॉर्मल बुलिश राहायचंय तुम्हाला। नॉर्मल सांगतोय, बुलिश कंडिशन नाही मार्केटची आत्ता, ज्यांनाही उद्या बाउन्सबॅक दिसतोय त्यांच्यासाठी 39500 खाली जोरदार सेलिंग पुन्हा भेटेल, तो तिथपासून आणखीन पडेल। लक्षात ठेवा, उद्या नॉर्मली मंगळवार बुधवार हे दोन दिवस जर मार्केटने समजा रेंज बाउंड राहिलं तर गुरुवारी पुन्हा आपणाला बँक निफ्टीमध्ये आजच्या प्रमाणे 1000 पॉईंटची रॅली दाखवायची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये, एवढा फॉल अपेक्षित आहे मार्केटमध्ये। म्हणून तर आपण बोललोय की मार्केटमध्ये कडेलोट येणार का, आणि ह्या डिटेल लेवल्स डिटेल अपडेट्स पाहण्यासाठी युट्यूब बरोबरच टेलिग्रामलाही जॉईन करा, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। कारण तिथे आम्ही बरोबर सकाळी 8:30 डिटेल मार्केट अपडेट आणि ट्रेड पण तुम्हाला काही सुचवत असतो त्यांच्या डायरेक्शनही। ओके मित्रांनो, तर लक्षात ठेवा इथे 39500 आता उद्याच पाहूया इंट्राडेमध्ये मला काय पाहिजे याच्यामध्ये। इंट्राडेमध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर नॉर्मली 39500 सपोर्ट आहे याच्यामध्ये, नॉर्मल किंचित बाउन्सबॅक अपेक्षित आहे इथपासून 39750 ते 39800 पर्यंत, त्याच्यावर थांबायचं नाहीये। म्हणजे चुकून कोणाचा कॉल अडकला असेल तर त्यांनी बाहेर पडायचंय, लक्षात ठेवा, थांबायचं नाहीये चुकून। पण ज्यांनाही पुट घ्यायचे असतील त्यांना पुन्हा एकदा चान्स मिळेल 39750 ते 39800 पर्यंत, तुम्हाला पुन्हा पुट मध्ये एंट्री मिळेल। तुम्ही इथे मोस्टली विचार करू शकता थांबायचा, परंतु विथ अनालिसिस मी सांगतोय म्हणून नको करायला याच्यामध्ये। 39500 ब्रेक केला की बँक निफ्टीमध्ये पुन्हा फ्री फॉल पाहायला मिळू शकतो, तर त्यामुळे लक्ष ठेवा 39500 खाली पुट, 39600 वर कॉल, तेही फक्त 200 पॉईंट रॅलीसाठी, मोठी रॅली नाही, म्हणजे एक्झिट साठी मी वापरा म्हणेल कॉलला। याच्यानंतर जाऊया फिन निफ्टीमध्ये, उद्या एक्सपायरी आहे, काय होणार बघूया। फिन निफ्टीमध्ये पण आपल्या अपेक्षेप्रमाणे फ्री फॉल आलेला आहे। 17635 आजचं क्लोजिंग आहे, 17600 खाली उद्या पुन्हा पुट साईडला जोरदार एंट्री मिळेल। तत्पूर्वी 17650 वरती जर तो सस्टेन होतोय तर तो नॉर्मली 17750 पर्यंत जाण्याचा एक छोटा प्रयत्न करेल, परंतु शक्यता खूप कमी आहे कारण इथे सेलिंग प्रेशर आहे। प्लस तो नॉर्मली आता सपोर्टवर आहे थोड्या, ओके, सपोर्टमुळे थोडा रेंगाळेल,
बाउंस घेईल आणि पुन्हा जोरदार पडेल. याच्यानंतर इंट्राडे करायचं आहे उद्या तुम्हाला फिन निफ्टी मध्ये, तर त्यासाठी लक्षात ठेवा 1700 पुट वॉचलिस्ट मध्ये ऍड करा आणि 1700 कॉल वॉचलिस्ट मध्ये ऍड करा. स्पॉट 1700 वरती जातोय तर कॉल साईडचा विचार करा 100-150 पॉईंटसाठी, आणि पुट मध्येही तुम्हाला ऍज प्रमाणे फ्री फॉल अपेक्षित आहे. उद्या जरी चालेल, मोस्टली उद्या एक्सपायरी फिन निफ्टीची, त्यामुळे फिन निफ्टी उद्या मोस्टली किंग मेकर राहू शकतो. फिन निफ्टीवर उद्या लक्ष ठेवायचं तुम्हाला डाऊन साईडला. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे होते निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस. मोस्टली तिघांचं जर एकत्रित केलं तर आजचा फॉल जबरदस्तच होता. नॉर्मल पॉज, छोटा बाउन्स बॅक ते पुन्हा फॉल हे दिसतोय, त्यामुळे तेजी करायची नाहीये. तुम्हाला डाऊन साईडच मार्केटमध्ये पूर्णपणे आहे. आपलं जेही टार्गेट आहे मार्केटचं मोठं आपण काढलेलं 16 ते 15200 टप्प्याटप्प्याने, 1-2 महिन्यातलं नाहीये ते, पोझिशनल टार्गेट आहे. तिथपर्यंत मार्केट वाढतंय की आत्ताच्या कंडिशननुसार येईल येणाऱ्या महिन्यामध्ये. परंतु तत्पूर्वी जो काही ट्रेड आणि ट्रेंड मी सांगतोय त्याला पूर्णपणे फॉलो करा, 100% चांगले ट्रेड तुम्हाला भेटत राहतील. यानंतर आपण पाहूया कशाविषयी, काही स्टॉक्स विषयी चर्चा करूया. काल जे पण स्टॉक दिले होते फ्रायडेला, यापैकी 3 स्टॉकमध्ये भन्नाट मिळाली एंट्री आपल्याला, फक्त 1 स्टॉक्समध्ये आपल्याला याच्यामध्ये रॅली भेटली नाही, तो अपसाईडचा होता. त्यामुळे आजचा पहिला स्क्रिप्ट असेल अशोका बिल्डकॉन लिमिटेड. अशोका बिल्डकॉन मध्ये आम्हाला थोडं बुलिश होताना दिसतोय, 80.55 आहे, 81 वर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा एंट्री करायचा विचार करू शकता. यानंतर 2 नंबरची स्क्रिप्ट आहे याच्यामधली, की या स्क्रिप्टचं नाव आहे युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड. ओके, युनायटेड स्पिरिट्स मध्ये आम्हाला असं दिसतं याच्यामध्ये की 754.40 क्लोजिंग आहे आजचं. 756 वर तुम्हाला 760 आणि 775 पर्यंत जाण्याची याच्यामध्ये कॅपॅसिटी दिसते. ओके, 755 वरच एंट्रीचा विचार करायचा आपल्याला. यानंतर मार्केट जर पडत आहे तर अशा कंडिशनला तुम्हाला पहिला स्क्रिप्ट आहे विनती ऑर्गॅनिक्स लिमिटेड. विनतीमध्येही आम्हाला खूप दिवसांमधून कन्सॉलिडेशन फेज मधून खाली येताना दिसतोय. 1805 किंमत आहे आजची, 1800 खाली पुन्हा एकदा फ्री फॉल आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही विनती ऑर्गॅनिक्सवर लक्ष ठेवा. आणि याच्यानंतर नाही 4 नंबरचा स्टॉक, तत्पूर्वी सांगेल तुम्हालाही असे स्टॉक्स पाहिजे असतील रोजच्या रोज तर तुम्ही आमच्या अंडरगत एक डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्या सर्व्हिसेसला तुम्ही जॉईन करू शकता. कारण ॲज पर सेबी रेग्युलेशन्स मी तुम्हाला तिथे प्रॉपर गाईडलाईन देऊ शकतो. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. 4 नंबरची स्क्रिप्ट असेल मार्केट पडत आहे तर याचं नाव आहे सेंच्युरी टेक्सटाईल्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड. याच्यामध्ये 605 आजचं क्लोजिंग आहे, 600 खाली याच्यामध्ये जोरदार फॉल पुन्हा एकदा अपेक्षित आहे, अगदी 580 पर्यंत हा जाऊ शकतो. ओके, तर याच्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा, वॉचलिस्टमध्ये ऍड करा आणि उद्या याच्यामध्ये ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो अशा प्रकारे होते आजच्या मार्केटच्या अपडेट्स, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या लेवल्स. प्रॉपर स्टडी करा आणि तयार राहा, मोठी गुंतवणूक सध्या करू नका, हे तुम्हाला मी आवर्जून सांगेन. कारण तुम्ही ट्रॅप होऊ शकता, मार्केट पूर्णपणे सेलिंग प्रेशरमध्ये आहे, ग्लोबल कंडिशन्स पूर्णपणे निगेटिव्ह आहेत. त्यामुळे इथे शांत राहा, एन्जॉय करा आणि चॅनलला कंटिन्यू कनेक्टेड राहा, कारण अशा अपडेट मी तुम्हाला रोज देत राहणार आहे. या व्यतिरिक्त ज्यांनाही शिकायचंय फिजिकली समोरासमोर बसून, त्यांच्यासाठी आता पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये येतोय. कोल्हापूरमध्ये 24-25 मी भेटायला येणार आहे तुमच्या 2 दिवसीय कार्यशाळेसाठी. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 888-280-9090. थांबूया इथे, पुन्हा भेटेल उद्या संध्याकाळी 6 वाजता स्पेशल अपडेटसह. थँक्यू.